11 जुलै 2006 हा दिवस मुंबईकर कधीही विसरू शकत नाही. तब्बल 13 वर्षांनी देखील मुंबईकरांच्या जखम्या आज देखील ताज्या आहेत. 11 जुलै रोजी 6:24 मुंबईतील पहिल्या लोकलमध्ये बॉम्बस्फोट घडवण्यात आला. त्यानंतर अवघ्या 11 मिनिटांमध्ये मुंबई उपनगरातील वेगवेगळ्या स्थानकांमध्ये 60 ठिकाणी बॉम्बस्फोट घडवून आणण्यात आले. या बॉम्बस्फोटामध्ये 209 लोक मृत्युमुखी पडले तर 824 नागरिक हे जखमी झाले. एका पाठोपाठ एक झालेल्या बॉम्बस्फोटामुळे मुंबईकरांच्या पायाखालची जमीनच हादरली. 10 दिवसाच्या आत दहशतवादी विरोधी पथकाने दहशतवाद्यांच्या मुसक्या आवळल्या. July 11, 2006 मुंबई रेल्वेमध्ये बॉम्बस्फोट प्रकरण घडलं. त्या घटनेचे साक्षीदार आज आपल्या सोबत आहेत. आपण नेमकं त्यांच्याकडून जाणून घेऊया की नेमकं काय प्रकरण घडलं होतं त्या दिवशी. त्या दिवशी मी कामावरून निघालो. माटुंग्याला ट्रेन पकडली, स्लो ट्रेन पकडली आणि दादरला गेलो. दादरला गेल्याच्यानंतर बघितलं तर माझी जी रेग्युलर ट्रेन होती 4:35 ची भायंदर लोकल, तर ती मी सोडली. म्हणजे त्याच्या अगोदर जी ट्रेन आली त्या ट्रेनने मी खाली दिसली तिथे, म्हणून मी त्या ट्रेनमध्ये चढलो आणि म्हटलं जाऊया निघून भायंदर लोकलची कशाला वाट बघूया. आणि योगायोगाने मी त्यानंतर जेव्हा घरी पावणे 6 च्या दरम्यान मी घरी पोचलो, त्यावेळेला इकडे सगळीकडे कळालं की बॉम्बस्फोट होता त्या ट्रेनमध्ये. तर आम्ही टी व्ही लावला, बातम्या बघत होतो. बघता बघता असं समजलं की जी मी रेग्युलर ट्रेन पकडतो त्याच ट्रेनला मीरा रोडमध्ये 5:45 दरम्यान मला वाटते बॉम्बस्फोट झालेला होता. तर त्यावेळेला असं मला वाटलं की नाही की आता आपण म्हणजे आपलं नशीब बलवत्तर म्हणून वाचलो, नाही तर ह्या ट्रेनला आमचा नेहमीचा ट्रेन पण फिक्स आणि डबा पण फिक्स असतो. त्याच्यामुळे मी वाचलो. पण माझे काही मित्र त्या ट्रेनमधून रेग्युलर येणारे होते, तर त्याच्यामधला एक मित्र आमचा आम्ही गमवला. काका तुम्हाला काय वाटतं, 13 वर्षांनी देखील मुंबईतील लोकल प्रवासी आहे, त्यांचा सुरक्षित प्रवास आहे का? सुरक्षित प्रवास अजूनही नाही. त्याला प्रवासी पण थोडेफार जबाबदार आहेत आणि रेल्वे प्रशासन पण जबाबदार आहे. कारण रेल्वेची जबाबदारी ही आहे की त्यांनी CCTV कॅमेरे तर लावलेलेच आहेत, परंतु जे रेल्वे पोलीस असतात RCF असेल, तर ते एखादी घटना घडली की त्यावेळेला फक्त आपल्याला ते दिसतात प्लॅटफॉर्मवरती, त्याच्यानंतर कधीच दिसले जात नाही. मग रेग्युलर जे महाराष्ट्र पोलीस असतात ते असतात, पण तेही कुठे एका साईडला कुठेतरी बसलेले असतात प्लॅटफॉर्मवरती. निदान म्हणजे फिरते गस्त म्हणतो ती गस्त तरी त्यांनी ठेवली पाहिजे. त्याच्यामुळे सतर्कता आपल्याला ठीक आहे, सगळ्याच गोष्टी CCTV वरती अवलंबून न ठेवता त्यांनी पण थोडंफार जबाबदारीने वागलं पाहिजे असं मला वाटतं. आज 13 वर्ष पूर्ण होऊन देखील आपण दहशतवादीच्या विळख्यात अडकलो आहेत. पुढे जनरल दर्शन भाटकर सोबत भाविक पाटील, मीरा भाईंदरला आहे.